राज्यातील रेशन धान्य दुकानदारांचे सर्व प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही अन्न पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाचे सचिव विजय वाघमारे यांनी दिली रेशन धान्य दुकानदारांना लवकरच फोर जी तंत्रज्ञानाचं पॉज मशीन देण्याचंही वाघमारे यांनी मान्य केलं कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या समस्या आणि प्रलंबित मागण्या याबद्दल आज मंत्रालयात सचिव स्तरावर बैठक झाली कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्यासह राज्यातील दहा सदस्य आणि मंत्रालय कक्ष अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते कोरोना कालावधीतील थकीत कमिशन रेशन कार्डावर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यासह तेरा विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली रेशनधान्य दुकानदारांच्या मागण्यांसंबंधी न्यूज वृत्तवाहिनीनं अनेक वेळेला आवाज उठवून पाठपुरावा केलाय असं मोरे आणि यादव यांनी सचिवांच्या निदर्शनास आणून दिलं सचिव विजय वाघमारे यांनी रेशनधान्य दुकानदारांच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्या पंधरा दिवसात पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली यावेळी झालेल्या चर्चेमध्ये डी एन पाटील विजयकुमार पंडित दीपक चौगुले कौस्तुभ जोशी यांनी भाग घेतला